तर आम्ही 12 वाजता आलो होतो बघा हॉस्पिटलमध्ये. तर आता लावली दुसरी बाटली सालाईंची, एक संपली. तर ह्यांनी गेल्या आता कृष्णाला आणायला, 1 वाजली शाळेतनं. म्हणलं जावा मी झोपते तोपर्यंत. त्यांनी लावला होता भाऊजींना फोन. भाऊजी म्हणलं प्रियंका ताई येते माझ्यापाशी. काल पण आम्ही दोघं खाणार आहेत. काल पण प्रियंका ताईच बसल्या होत्या माझ्याबरोबर सालाईन संपूस तोर. काल आम्ही 3 वाजता आलो हॉस्पिटलला. 9 वाजता सलाईन संपलं. 4 बाटल्या काल पण लावल्या सलाईनच्या. आता ही दुसरी बाटली सलाईनची. तर इथं कोणीच नाही बघा, मी एकटीच आहे. चाक वेड मोकळच आहेत, मी एकटीच आहे इथे. तर आता बरं वाटते बघा. हातपाय ती माझले गळटत होतं. तरी त्या दिवशी आम्ही गावाकडे गेलो. म्हणलं देवाच्या पाया इथे पडल्यावर पण बरं वाटन म्हणलं. त्याच्यामुळं देवाच्या पाया पडल्यानंतर बरं इथे वाटन. ती जास्तच मला म्हणून संध्याकाळी थंडी वाजून आणि ही काय की ती जास्तच आली. काहीच कळत नव्हतं. मस्त झोपून होती. जीवन तर मला जातच नव्हतं. तर मी कालच्यापासून आता जीवन इथे जायला लागलं. आणि जी गोळ्या आहेत ना, मला तर गोळ्या मेन गोष्ट खाऊच वाटत नव्हतं. म्हणजे अख्खं तोंडच असं कडू कडू पडलं होतं. अशी उलटी येत होती. गोळी बघितली तरी उचमळ्यावर हे होत होतं. त्याच्यामुळं आता गोळ्या पण खाते आणि आता बरं पण वाटायला लागले बघा. आणि काल होतं भाऊ होतं. भाऊ पण येऊन भेटून गेलं. भाऊ गेलं जिंतीला. काल भाऊजी प्रियंका ताई माझ्यापाशीच होत्या. आणि तिकडं सुट्टी पण ॲडमिटेड दवाखान्यात. मी तर गेलीच नाही सुट्टीकडं, का तर माझं दुखतं आहे म्हणल्यावर. दोघी पण सेम आम्ही एकच ह्याचं. काय नेमकं काही कळणारच. सलाईनला ध्यान ठेवावं लागतंय. तर हात हल्लं की एक एकेत बंद पडतंय. आता एक कृष्णाला घेऊन येते. ह्यांचं पण चालू आहे आता शूटिंगची तयारी. ते पिवले ठेवले घरी चालत्यांपाशी. पिवू राहते ते. तर येताना नाश्ता करून आणते पोहे आणि चहा खरे. आत्यांनी दिलं होतं खायला तेवढंच. आता उठलं दिलं बघा. तरी ह्यांनी मला नारळ आणून दिलं. दवाखाली नारळ पाणी आहे. नारळ पाणी प्यायचंय. आणि पपईचा ज्यूस पण दिलतात आणून ह्यांनी दिलता. तर ती पण प्यायचंय पपई. ज्यूस पिली. आता असे आणखीन पण भूक लागल्यासारखं झाले बघा. आणि फॅन बंद करायला लागलं. लय थंडी वाजत होती. मी काय पांघरायला काय घेऊन आली नाही. म्हणलं थोडे वेळ सलाईन लावायचे. आता ही सलाईन संपले की घरी जायचं. घरी घेऊन जेवायचे ते झोपायचं. आणि परत आणखीन सलाईन लावायला यावं लागलं संध्याकाळी. रोगी आजच्या दिवसात सलाईन लावायचे. मला पण आता बरं वाटते. माझ्या चेहऱ्यावर नाही ते वाटतच असेल त्यांच्या ब्लॉगमध्ये. तर बरं वाटलंय सलाईन लावल्यापासून कालच्यापासून आहे ते. तरी काल त्या दिवशी मला त्यांनी म्हणले नको गावाकडं दुखतंय म्हणल्यावर कशाला गावाकडे येते. म्हणलं नाही अहो देवाच्या लय दिवस झाले पाया पडले नाही ते. पाया पडल्यावर पण बरं वाटन म्हणलं देवाच्या येते. म्हणलं बरं वाटन. पडलं तेव्हा संध्याकाळी परत देवाच्या पाया येते पडून आलो. घरच्या परतीच्या पण पाया पडलो. घाटाच्या घरच्या पण पडलो. पाया पण पडलो मोठ्या माणसांच्या. निसाने भात आणि आमटेच खाल्ले होते. आणि वडीचा घास खाल्ला. एवढंच गोळ्या नव्हत्या खाल्ल्या. गोळ्या ह्यांच्याकडंच होत्या. गाडीत होत्या. यांनी गेलं तर कार मळायला. परत ह्यांनी मला संध्याकाळी घरी आल्यानंतर गोळे दिले की एकदम मी एकतर कुडू झारताऊन पडलं. आणि त्या दिवशी रात्री म्हणलं मला नाही खायच्या गोळ्या इथे. तर भाऊजींना कळालं. भाऊजी नेमकं दुसऱ्या दिवशी मग घरी आलं. एकदम खवळायलाच लागलं. येणवळून दोघं खायत नेतो गाय गोळ्यानं गाऊन ते खायला येते. मला भाऊजींची तर लय भीती वाटते बघा. तर गोळ्या पण संपल्या आता.
आता थोडण्यात आता आणखीन देते आणि डॉक्टर गोळे खायला येते थोडेच देवातले नको म्हणजे हीच तरी तर हे काय की जास्त करून हीच पिऊन आपाल ते मग असे येऊन गेलं काल सागर दोनदा माझ्यापासून येऊन स्वीटीची गाडी घेऊन परत घरी भाऊ आलतं भाऊ पण थोडं बसतं भाऊजी पण आलतं भाऊजी पण बसलं मग घरी गेलो आम्ही संध्याकाळी जेवण ते केलं गोळ्या ते खाऊन झोपले तरी रात्री मला कवरच्या कवर झोप लागला ना 12 वाजोस्तर जागे होते झोप लागली कशी तर रात्री असलाही पावसात होता मोठा लय पावसात होता आणि विजन हिन तीन कळत होते उठूनच बसले झोपूट मग भ्या वाटत होतं लय ह्यांनी म्हणलं काय झालं पूजा मग उठली मी उठून थोड्या वेळ बसली ती आणि परत झोपली परत डायरेक्ट 8 लाच जाग आली मला डायरेक्ट 8 लाच मग उठले ते उठले मग पाणी तापाय ठेवले रूममध्ये झाडलं रगाची ती घड्या घातली आंघोळ ती केली नाश्ता ती करून आलं मग हॉस्पिटलमध्ये लावलंय सलाईन ते आता कधी संपत आहे काय माहिती सलाईन तर कृष्णाला घेऊन येतात ह्यांना कोणीच नाही का चला असं द्या मला पण वाटते बरं आता काही डेंग्यू झाल्यामुळं ती तसं काही मला माहीत नाही बघा पी एस सी काय म्हणतात ते कमी जास्त वाढल्या काय सकाळी पण नेले हातात न रक्त काढून त्याचा काय आणखीन रिपोर्ट आला नाही आल्या बघू त्यांच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तुम्हाला त्यांनी तर देतात अपडेट ब्लॉगच्या तर आता आम्हाला पण बरं वाटते मी पण ब्लॉग बनवते